नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले। नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे शब्दांच्या पलीकडले। आज आपल्याबरोबर आहेत आपल्या आवडत्या भार्गवी चिरमुले। स्वागत आहे मॅम आपलं आमच्या कार्यक्रमात शब्दांच्या पलीकडले। थँक्यू, थँक्यू सर। तर भरपूर प्रश्न आहेत माझ्याकडे, पण मेन आपण स्टार्ट करूयात ॲक्टिंग, अभिनयापासून। ओके, ॲक्टिंग हा एक करिअर चूज केला तुम्ही, हे कधी ठरलं की ॲक्टिंगच करायला पाहिजे? मला नेहमी असं वाटत होतं लहानपणापासून की काहीतरी असं करायला पाहिजे जे आउट ऑफ द बॉक्स असेल। खरं तर मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा हे फील्ड एवढं ओपनच नव्हतं, आणि त्यावेळेला लोकांना असं वाटायचं की काहीच येत नाहीत ना, ती लोक या फील्डमध्ये जातात। आज आपण बघतो की या फील्डमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन वाढले। त्यावेळेला कामाची कॉम्पिटिशन नव्हती, तर त्यावेळेला मुळात कामच कमी होतं। सो कमी कामात आपल्याला काम मिळवणं ही एक वेगळी कॉम्पिटिशन होती। आता आपल्याला स्टँड आउट व्हावं लागतं, पण त्यावेळेला काम मिळवण्यासाठी सुद्धा धडपड होती। सो मी लहानपणापासून काम करायला सुरुवात केली। मी खूप लहान असताना सिरियलमध्ये कामं केली, ॲडमध्ये कामं केली, आणि मला असं वाटतं की तो प्रवास होत असताना मी अभ्यासाकडे खूप लक्ष दिलं, आणि त्यावेळेला मला कळलं की अभ्यास हा सुद्धा एक आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, जो मी खूप इमाने इतबारे केला। पण त्याच्यानंतर जेव्हा चॅनल्स ओपन झाली, वेगवेगळी चॅनल्स भारतात आली, तेव्हा असं वाटायला लागलं की नाही, की नोकरी करून हे करता येणार नाही आहे, हा फुल टाईम जॉब म्हणूनच बघितला पाहिजे। आणि त्यावेळेला मग वेगवेगळ्या सिरियल्स आल्या, मग झी पण नव्हतं नाव, अल्फा टी व्ही होतं, मग प्रपंच नावाची सिरियल आली, मग त्यावेळेला स्वामिनी नावाची दूरदर्शनच्या चॅनलवर एक सिरियल आली माझी। सो असं करत करत डेली सोप आणि हे सगळं जेव्हा स्ट्रक्चर वाढलं, तेव्हा मी असं ठरवलं की नाही, आता मला फुल फ्लेज ॲक्ट्रेस म्हणूनच काम करावं लागेल। नाहीतर तोपर्यंत मी वेगवेगळे ॲव्हेन्यूज ट्राय केले होते। मी डिप्लोमा केला योगिक एज्युकेशनमधला, सो मी योगासनांचे क्लासेस घ्यायचे, मग मी बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे। सो मी नोकरीसाठी टाईम्स ऑफ इंडिया, त्याच्यानंतर नेस्ले कंपनीकडे ट्राय केलं होतं की मार्केटिंगमध्ये काही करता येईल का। पण त्याच्यानंतर जेव्हा हे फील्ड ओपन झालं तेव्हा असं वाटलं नाही, आय एम मेंट फॉर युअर ओन। तर म्हणजे आता भरपूर वर्ष झाले, तरी ॲज जी सुरुवात, जो सुरुवातचा काळ होता ॲज अन ॲक्ट्रेस, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये ज्याला आपण स्ट्रगलचे दिवस म्हणणार, त्यातल्या काही आठवणी, तेव्हा कसं एक्झॅक्टली कसं एंट्री केली तुम्ही, काय झालं होतं? मी जसं म्हटलं की डेली सोप सुरू झाल्या, तेव्हा मला असं वाटतं आता प्रत्येक ॲक्टरसाठी सर्व्हायवल हा स्ट्रगल आहे। आपण त्या सिरियलनंतर आपण टिकून राहणं या इंडस्ट्रीमध्ये, हे एक सर्व्हायवल हा एक स्ट्रगल आहे। म्हणजे स्ट्रगल म्हणजे प्रत्येक वेळेला काही जाऊन स्टेशनवर झोपणं आणि वडापाव खाणं असं नाही आहे, पण आपल्याला एकदा एका सिरियलमुळे किंवा एका फिल्ममुळे, एका नाटकामुळे यश मिळालं, तर ते यश टिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। सो जसं माझी पहिली डेली सोप ॲज इन, बाकी तोपर्यंत मी बरंच काम केलं होतं, माझी पहिली डेली सोप भाग्यविधाता होती। सो ती मिळाल्यानंतर, ती सिरियल हिट झाल्यानंतर, आता पुढे तेवढंच चांगलं काम मिळालं पाहिजे ह्याची वाट बघणं हा माझ्यासाठी एक स्ट्रगल होता। पण तो पिरियड माझा वाट बघण्याचा गेलाच नाही। 2-2.5 महिन्यात मला वहिनीसाहेब मिळाली, त्याच वेळेला 4 दिवस सासूचे मिळाली, ती झाल्यानंतर लगेच अनुबंध मिळाली, एकापेक्षा एक डान्स कॉम्पिटिशन मी केलीच। सो मला असं वाटतं माझ्या प्रामाणिकपणामुळे मला हा स्ट्रगल हा केवळ जगण्यासाठी नाही, तर मला इंडस्ट्रीत टिकवण्यासाठी करावा लागला, आणि तो उत्तम काम करून लोकांपर्यंत आपलं काम पोहोचवण्याचा होता। तर तुमचा हा जो काळ होता, तुम्ही 8 वर्षापासून, तुम्ही जेव्हा 8 वर्षाच्या होत्या तेव्हापासून तुम्ही ॲक्टिंग स्टार्ट केली, आणि तुम्ही भरपूर, मला आत्ता आधी पण काही आपले बोलणं झालं आहे अबाउट तुमचे बालनाटक जे तुम्ही केलेले आहेत ॲज अ चाईल्ड ॲक्टर त्याबद्दल, आणि मी तुमच्याबद्दल जे ऐकलं आहे की तुम्ही असं म्हणता की तुम्हाला ॲज अ स्टार नाही, ॲज अ ॲक्टर लोकांनी ओळखावं, असं काय आहे तुमचं मत? बालनाटकांविषयी म्हणशील ना, तर मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा मी बालनाटकं करत होते तेव्हा ॲक्च्युअल लहान मुलांची नाटकं व्हायची, म्हणजे अशी काहीतरी, जरी आता मुलं बदलली असली तरीसुद्धा ना, बालनाटकांमध्ये पण एक विचार असतो, एक काहीतरी थॉट प्रोसेस असते। मी जी नाटकं लहान मुलांची केली तेव्हा सुधा करमरकर, विद्यापटवर्धन, राजेंद्र बडे, हे लोक ना प्रॉपर, रश्मी बडे, श्रीराम बडे आणि रश्मी बडे, सॉरी, हे लोक प्रॉपर बालनाटकं करायचे, वेगवेगळ्या विचारांवरची होती। अंधेर नगरी, चौकट राजा, किंवा त्यावेळेला मधुमंजिरी आणि चेटकेण होतं, पृथ्वीचं एक, पृथ्वीवरचं नाटक होतं,
ह्या नाटकांमध्ये सोशल कॉज लहान मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मांडला होता आणि खूप सिरियस लहान मुलांचं थिएटर व्हायचं, जे आता होत नाही. सो माझी खूप इच्छा आहे की जर चांगलं थिएटर लहान मुलांचं झालं ना, तर लहान मुलांवरती थिएटरचे संस्कार हे खूप लहानपणापासून होतील. आणि मग ह्या थॉट प्रोसेसमुळे कायम मी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर कामं केली त्या सगळ्यांनी मला हे समजावलं की तुला ना सतत चांगलं काम केलं पाहिजे. एक स्टार झाला ना तर तो स्टार जर तुला व्हायचा असेल तर आपण ज्याला मराठीत म्हणतो तू ध्रुवतारा हो, विच इज ऑलवेज देअर. एक स्टार कधीतरी पडतो, एक स्टार कधीतरी दिसत नाही, एक स्टार कधीतरी यु नो तो लाईटमध्ये जातो, झाकला जातो. पण ध्रुवतारा असा आहे जो बघून लोक दिशा ठरवतात, यु नो इट्स ऑन द नॉर्थ साईड, सो आपण असं म्हणतो की तो तिथे असतो. त्याला बघून लोक पूर्वीची लोक दिशा ठरवायचे. सो असं स्टार होण्यापेक्षा एक चांगली ॲक्ट्रेस झाले तर लोक माझ्याकडे नुसतं स्टार म्हणून नाही तर एक गायडिंग फोर्स म्हणून बघतील. आज जर माझ्यामुळे चार कॉलेजमधल्या मुलींना वाटत असेल की आम्ही नाटकातनं कामं केली पाहिजे तर ती का केली पाहिजे, त्याचं मी एक काहीतरी स्टँडर्ड, ह्याचं मी एक काहीतरी माध्यम लोकांपर्यंत आणलं पाहिजे की हे काम प्रामाणिकपणे करावं लागतं. ग्लॅमर हे 100% या इंडस्ट्रीला आहे आणि ते तुलाही मान्य असेल की आपण एकदा टी व्हीवर दिसलो की आपला खालचा भाजीवाला पण आपल्याला एकदम फुल भाव देतो, अरे यार तुम्ही टी व्हीवर दिसलात. बट दॅट इज नॉट द ट्रूथ. त्याच्या मागे जी मेहनत करावी लागते ती मेहनत इतकी महत्त्वाची आहे आणि ती मेहनत खूप गरजेची आहे हे लोक विसरतात. आज कितीतरी पालक आम्हाला येऊन भेटतात आणि म्हणतात आमच्या मुलाला सिरियलमध्ये काम द्या ना, पण तुम्हाला माहिती आहे का त्यासाठी त्या लहान मुलाला किंवा कॉलेजमधल्या मुलाला किंवा नॉर्मल माणसाला काय काय सॅक्रिफाईस करायला लागतं? आपल्याला घरातली फंक्शन्स, आपला आजारपण, आपल्या घरात अनफॉर्च्युनेट कोणाचं काही झालं असेल तर हे सगळं आपल्याला सॅक्रिफाईस करून द शो मस्ट गो ऑन हे जे काही आपल्याला शिकवलं आहे त्यासाठी काम करावं लागतं. आणि ते प्रामाणिकपणे काम करताना आपल्याला किती सॅक्रिफाईस, आपल्याला किती त्याग, आपल्याला किती त्रास होतो हे माहीत नसतं. सो माझं लोकांना कायम सांगणं असतं की स्टार होणं सोपं आहे पण ॲक्टर म्हणून टिकवणं आणि लोकांपर्यंत आपली मनस्थिती विसरून लोकांना फक्त एंटरटेन करणं हे खूप कठीण आहे. यू आर अ ट्रू आयडल, यू आर अ ट्रू इन्स्पिरेशन. वॉट एवर जेवढे आजकालचे नवीन कलाकार आहेत, जेवढे बाल कलाकार म्हणा किंवा आपल्या एजचे असतील, फॉर ऑल ऑफ देम यू आर अन इन्स्पिरेशन. जे काही तुम्ही आता बोलताय इट इज गिव्हिंग मी गूज बम, सो इट इज सो नाईस. तर तुम्ही एवढे नाटकं केलेत, एवढ्या नाटकांमध्ये काम केलं, एवढ्या सिरियल्समध्ये केले, एवढे किती अनेक चित्रपट केलेत, त्यातली तुमची आवडती भूमिका किंवा तुमचा आवडता कॅरेक्टर कुठला? खूप फनी आहे ही गोष्ट खरं तर. खूप छान छान कॅरेक्टर्स मला प्ले करायला मिळाले. लाईक संदूकमध्ये मी सुमित राघवनबरोबर होते, अतुल काळेची फिल्म होती. वनरूम किचन भरतबरोबर होता, ज्याच्यात मी खूप खूप जणांना वनरूम किचन फिल्म आवडते कारण प्रत्येक बाईचं आपलं घर घ्यायचं एक स्वप्न असतं, तर तो स्वप्नांचा स्ट्रगल आहे त्या फिल्ममध्ये. पण तरीसुद्धा माझी सगळ्यात लाडकी माझी जवळची अशी फिल्म एकाच कारणासाठी आहे. त्या फिल्मचं नाव आहे धागे दोरे. अक्षय महाडिकनी ती डिरेक्ट केली होती, पंकज छल्लानी प्रोड्युसर होते त्या नाटकाचे फिल्मचे. आवडण्यामागचं कारण एकच आहे, मला आयुष्यात लॉयर व्हायचं होतं. ऑलवेज वॉन्टेड टू बी अ लॉयर. आणि समहाव मग ॲज मी मगाशी म्हटलं की कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर मला या इंडस्ट्रीजचं काम आणि मी वेगवेगळे ॲव्हेन्यूज ट्राय केले होते. मी रुपारेल कॉलेजमध्ये, रुपारेलचं लॉ कॉलेज खूप फेमस आहे, जसं इथे आयएलएस आहे तसं मुंबईत गव्हर्नमेंट लॉ आणि रुपारेल ही दोन लॉ कॉलेजेस गव्हर्नमेंट ॲक्नॉलेज्ड आहेत, युनिव्हर्सिटीकडे पण अफिलिएटेड आहेत. सो त्यांचं खूप असं एक मोठं स्थान आहे आणि मी रुपारेलला असल्यामुळे मला असं कायम लॉ स्टुडंट्स दिसायचे आणि वाटायचं यार मी लॉ केलं पाहिजे. आणि मला ॲज ए सेड अभ्यासाची खूप आवड होती, सो मला वाटायचं. पण माझे बाबा म्हणायचे बापरे तू खूप भांडतेस. पण बाबांचं म्हणणं लॉयरनी भांडून उपयोगाचं नाही, त्यांनी खूप सेन्सिबली काम केलं पाहिजे. तू अशी भांडत राहिली सो युल बी अ व्हेरी अनसक्सेसफुल लॉयर. आपल्याला फिल्म लॉयरची समज कोट घालून आणि हे तर बाबांचं असं म्हणतात अजिबात नाही, अजिबात नाही. पण जेव्हा धागेदोरेची स्क्रिप्ट माझ्याकडे आली, अमोल भगत माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला, जो ईपी होता फिल्मचा, आणि म्हणाला ही स्क्रिप्ट आहे, एक छान फिल्म आहे, तीन जणांची आहे, तू, उमेश कामत आणि सईता मणकर. म्हटलं ओके. ट्रँगल आहे का? नाही लव ट्रँगल नाही आहे. यू प्ले अ लॉयर? म्हटलं ओके मी करते. म्हणलं अगं स्टोरी आहे? म्हटलं मी करते. अगं आपले पैशाचं ठरवायचं? मी करते. मला आय जस्ट वॉन्टेड टू बी इन दॅट कोर्ट अँड स्टँड इन द कोर्ट अँड यु नो से लॉर्ड कलम हे कलम ते आणि माझा आरोपी आणि ह्या होत्या आणि न इंटरॉगेशन्स आणि देन यू कन्फ्रंट पीपल आणि मग हे सगळ्याची मला इतकी आवड होती. विनय आपटे माझ्यासमोर होते, विनय आपटे समोरचे हां मी डिफेन्स लॉअर असतो ते प्रोसिक्युटर असतात वगैरे. सो असा तो एकूण ॲक्ट होता. आणि मग विनय काकांबरोबर खूप शिकता आलं कारण त्यावेळेला ते एका चॅनलवरती वकिलाचाच रोल करत होते एका हिंदी सिरियलमध्ये. सो ते आम्ही खूप छान इंटरॅक्शन आमचं झालं होतं. सो आय ऑलवेज फील दॅट थँक्स टू अक्षय, अमोल अँड पंकज सर की त्यांनी मला, पंकज छल्लानी की ज्यांनी मला
हा रोल दिला आणि इट वॉज माय माय ड्रीम रोल. येस, माझा आहे स्मिता पाटीलचा उंबरठा पिक्चरमधला रोल माझा ड्रीम रोल आहे. पण वन ऑफ माय ड्रीम थिंग दॅट आय वॉन्टेड टू डू इन माय लाईफ वॉज की मला वकील व्हायचं होतं आणि ते मी झालेच. ये सो ऑल युअर ऑब्जेक्शन्स हॅव बीन सस्टेन्ड. तर हे तर आता आपण एवढी मज्जांबरोबर बोलतोय तर आणि एवढे रोल्स केले तर एक स्ट्रगलर्ससाठी जे नवीन लोक इंडस्ट्रीमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज? मगाशी आपण जे बोललो ते तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर मेहनत, सातत्य आणि चिकाटी. म्हणजे तुम्हाला मेहनत तर करावीच लागते, कामात तुम्हाला सतत तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. चांगलं काम वाईट काम हे तुम्ही ठरवू नका. म्हणजे ना असं आपण हे काम चांगलं नाही आहे मी का करू, हे काम वाईट आहे, यू डोंट डिसाईड दॅट. कदाचित एखादा रोल असा असतो की जो आपण नसता केला तर चाललं असतं असं आपल्याला वाटतं तरी आपण करतो आणि तो हिट होतो अँड यू आर अ स्टार अगेन. किंवा एखादा रोल आपल्याला वाटतो की अरे बँग ऑन, हा तर माझ्या करिअरला एकदम फुल 180 degree आणि जाईल अँड इट जस्ट नॉट गेट एक्नॉलेज बाय एनी वन. सो असं काहीच ठरवू नका, मनापासून नेहमी काम करत राहा, मेहनत करा आणि चांगलं काम करण्याची चिकाटी ठेवा. यू विल पास इन फ्लाइंग कलर्स. सो दिस इज फॉर ऑल युअर स्ट्रगलर्स. आणि अजून एक प्रश्न होता की आता नवीन जो आपले प्रयोग चालू आहेत सध्या त्याच्याबद्दल तुम्हीच सांगा जास्त, मी नाही सांगणार तर तुम्हीच सांगा. चला लेट स्टार्ट विथ आमच्या हिचे प्रकरण. ओके, आमच्या हिचं प्रकरण हे नाटक मला जेव्हा विचारलं तेव्हा मला असं वाटलं की अरे यार आमच्या हिचं प्रकरण काय असेल. कॉमेडी असेल तर नावावरनंच कळतं, पण जेव्हा मला कळलं की निखिल रत्न पारखी आहे, नंदिता पाटकर आहे आणि मी म्हटलं वाचून तर बघूया. आणि वाचतानाच मी एवढी हसत होते, आय सेड की नो, मला जर हे स्वतःला एकटीला हसायला येत आहे तर ते परफॉर्म करताना आणि लोकांना मनोरंजन करता येईल. ह्या नाटकाचा बेसिक थॉट असा आहे की आजकाल काय झालं आहे, आपण एकमेकांच्या समोर बसलेलो असतो, आपण फोनवर असतो, मी बोलताना तुझ्याशी बोलत असते पण मनाने मी कदाचित चॅट करणाऱ्या माणसाबरोबर असते. पर तो माणूस कुठेही असेल ना जगात, ही कॅन बी एनिवेअर इन द वर्ल्ड. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी आपण बोलतो तर आपल्याला स्कोपच नव्हता की विल गेट कनेक्टेड समवेअर एल्स, पण आता वी आर कनेक्टेड. ह्यामुळे फॅमिली ग्रुप असतो यु नो, व्हॉट्सॲपवर किंवा असं एक सोशल ग्रुपमध्ये आपण फॅमिलीमध्ये असतो पण ॲक्च्युअल घरातल्या माणसांना आपल्याला काय वाटतं हेच एकमेकांना माहीत नसतं. लाईक युअर मॉम सेंड्स यू गुड मॉर्निंग एव्हरी डे इवन इफ शी सिटिंग नेक्स्ट टू यू, बिकॉज तिचा तो ग्रुप असतो, ब्रॉडकास्ट होऊन जातो. पण एकमेकांमधला ना संवाद, आपण डायलॉग म्हणतोय, तो खूप कमी होत चालला. इट इज जस्ट बिकमिंग अ मोनोलॉग विथ युअर ओन थॉट ऑर एल्स विथ समवन हु इज नॉट कनेक्टेड. म्हणजे एक मध्ये खूप छान सोशल मीडियावर जोक होता की एक माणूस आय थिंक सो एक्सपायर आहे आणि तिथे बॉडी ठेवली आहे आणि कोणीतरी म्हणालं कोणीच नाही आहे तिथे, फ्युनरलला 2-3 माणसं आहेत आणि तो माणूस म्हणतो यार याला फेसबुकवर तर 50,000 मित्र होते. सो व्हर्च्युअल फ्रेंडशिप खूप झाली आहे, ॲक्च्युअल रिलेशनशिप्स खूप ड्रिफ्टेड होत चालले. तर या थॉट प्रोसेसवर आम्ही अतिशय कॉमेडी पद्धतीने लोकांसमोर ते मांडले. हा आजचा विषय आहे, आम्ही खूप टेक्नॉलॉजीचा नाटकात वापर केला आहे. ॲट द सेम टाईम दोन पिढ्यांमधला पण तो वाद आहे. म्हणजे आमची मुलं झाली आहेत आणि आमची पिढी, त्यांनी असं दाखवलं की आई वडिलांची पिढी खूपच जास्त सोशल नेटवर्किंगमध्ये गेली कारण त्यांना ती मजा वाटते म्हणून, आणि पुढच्या पिढीला असं झालं की ह्याच्यात नवीन काहीतरी शोधत राहायचं आहे. सो त्यामुळे पण एक गॅप झाला आहे. सो हा गॅप आम्ही खूप फनी पद्धतीने मांडला आहे आणि ती पद्धत मांडताना आम्ही शेवट त्यांना सांगून पण जातो की हे जरी झालं तरीसुद्धा खरं एकमेकांशी बोलण्यात मजा असते. आणि मला आनंद आहे सांगायला की आमच्या हिचं प्रकरण या नाटकाचे आम्ही 125 प्रयोग पूर्ण केलेत. हा 125वा प्रयोग आम्ही 1 डिसेंबरला रात्री 9:30 बालगंधर्वला पुण्याला परफॉर्म करतोय. प्रयोग आहे आमचा. सो प्लीज तुम्ही सगळे या, तुम्हाला इन्व्हाईट तर आहेच, तुम्हाला सगळ्यांनासुद्धा इन्व्हाईट आहे. आणि केवळ नाव बघून सुरुवातीला लोकांना असं वाटायचं की आम्ही काय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर प्रमोट करतोय का किंवा आर वी ग्लोरीफाईंग इट. तर नाटक बघितल्यानंतर सगळ्यांचं असं वाटतं की नो, इट इज प्रकरण म्हणजे ते नाही आहे जे आम्हाला वाटतंय. आपल्याकडे प्रकरण म्हटल्यानंतर इट असोसिएटेड विथ सम काइंड ऑफ रिलेशनशिप, तर असं नाही आहे. ते प्रकरण स्वतःशीच असलेलं आपलं प्रकरण आहे आणि ते खूप छान पद्धतीने मांडलं आहे सचिन गोस्वामीने डिरेक्ट केलं आहे, सचिन मोठ्यांनी लिहिलं आहे आणि चंद्रकांत लोहकर हे दिलीप जाधव प्रोड्युसर आहेत. सो हे मांडताना ना आम्ही फॅमिली एंटरटेनमेंट म्हणून ते मांडले. सो प्लीज हे फॅमिली एंटरटेनमेंट म्हणूनच या, कारण आमच्याकडे जेव्हा खूप बायका येतात वेगवेगळे ग्रुपमधनं बघायला त्या सगळ्यांचं म्हणणं असतं की अरे आम्हाला वाटलं होतं काहीतरी ना उगीचंच लफडं विफडं असेल, पण असं काहीच नाही तुमच्या नाटकात. इनफॅक्ट ते जाताना खूप काहीतरी बरोबर घेऊन जातात. पण तर आमच्या हिचं प्रकरण सहकुटुंब जाऊन हा प्रकरण बघा, हे सहकुटुंब बघण्यासारखीच कॉमेडी आहे. म्हणजे आनंद इंगळे आमच्या नाटकाला आला होता आणि तो खूप छान वाक्य म्हणाला
की या नाटकामुळे पैसा वसूल होईल की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न असतो, पण तुमच्या आयुष्यातले 3 तास वसूल होतील. दॅट्स अ गुड थिंग ऍक्च्युली. आणि पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा टाइम आहे आजच्या काळात. आणि 3 तास तुम्हाला पूर्ण हसवणं इज नॉट इझी टास्क. त्यावेळी तुम्हाला तुमचे सगळे दुःख विसरायला लावून करतो, याबद्दल खरंच खूप छान. तर आम्ही नक्की येतोय हा प्रकरण बघायला. प्रेक्षकांना सुद्धा मी रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही येऊन बघा. 1 डिसेंबर बालगंधर्व, 1 डिसेंबरला बालगंधर्वला आमचा 125वा प्रयोग आहे रात्री 9:30 वाजता. सो प्लीज यू ऑल आर. तर आपण एक गेम खेळूयात. ओके. आमच्या शब्दांच्या पलीकडले या शोचा एक स्पेशल गेम आहे की मी तुम्हाला काही बॉलिवूड कॅरेक्टर्सचे नावं सांगणार आणि त्या कॅरेक्टर्सवर कुठले मराठी ॲक्टर्स सूट करतात हे तुम्ही मला सांगायचं. ओके. ठीक आहे. लेट्स स्टार्ट विथ द फेमस डुओ जयवीरू. प्रसाद आणि पुष्कर, म्हणजे प्रसाद पुष्कर क्षोत्री. दॅट वॉज सो फास्ट. एक सेकंड पण नाही. तसेच आहेत, कम्प्लिटली जयवीरू आहेत ते दोघं जण. ओके. जब भी मैची गीत. क्रांती रेडकर. ओके, दॅट वॉज ऑल्सो व्हेरी फास्ट. क्वीन कंगना रनौत. क्वीन, तिचं नावच क्वीन. राणी. मग मीच करेन तो रोल, कारण एवढा ड्रीम रोल असेल तर इतका छान रोल आहे तो. मला आवडेल नक्कीच करायला, कारण एका ॲक्ट्रेसवर फिल्म चालणं आणि त्या ॲक्ट्रेसचं तसंच कौतुक होणं आणि उत्तम स्क्रिप्ट मिळणं याच्यासाठी नशीब लागतं आणि ते तिला मिळालंय. सो ते नक्कीच मला करायला आवडेल. सो नो वन एल्स. सो हॅट्स ऑफ टू यू अँड कंगना फॉर दॅट रोल. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढला. तुम्ही, आय नो यू आर नॉट वेल अँड तरीही तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कमिंग टू शब्दांच्या पलीकडे. तुम्ही आमच्या श्रोत्यांना प्लीज या. तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभात आणि पाहत रहा शब्दांच्या पलीकडे. तर आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल एक प्रभात तर्फे छोटीशी आठवण. थँक्यू सो मच. मला पुस्तकं वाचायला आवडतात, मी नक्की वाचेन पुस्तक. थँक्यू सो मच.